नमस्कार, मी श्यामल साबळे, एमसीएन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हिल, द स्पिरिट टू केअर, वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता, प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकी जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता बातम्या सविस्तर. जालना बसस्थानक परिसरात पाकिटमार यांनी चोऱ्या करणाऱ्या दोघांना सदर बाजार पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. यापैकी एका चोरट्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बसस्थानक जालना येथे सापळा लावून अकोला येथील सराईत पाकिटमार अंबादास सुखदेव साळोकर वय 45 वर्ष, मूर्तिजापूर जिल्हा अकोला, आणि मुखरम उर्फ लाल जुमा पठाण वय 32 वर्ष, राहता दुखीनगर, जालना, या दोघांना सदर बाजार पोलिसांनी जालना बसस्थानक परिसरात बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून पाकिटमार आणि चोरीचे 3 गुन्हे पोलिसांनी उघडकीस केले, तर यापैकी एका संशयिताविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने तो त्या गुन्ह्यांमध्ये फरार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 2 मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. सदरील कारवाई अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती, डीबी पथकाचे प्रमुख बीबी नरोडे, पोलीस कर्मचारी जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, अजिम शेख, विलास पवार पिल्लेवाड यांनी केली आहे. आपल्याकडे एक गंभीर गुन्ह्यातील 2 पाहिजे आरोपी होते, त्यांना आपण पकडलेले. दिनांक 7/8/24 रोजी अंबादास साळोकर आणि मुखरम लाला नावाचे 2 गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आणि सराईत आरोपी होते, त्यांना आपण पकडलेलं आहे. त्यांच्याकडून जवळपास बसस्टँडच्या आजूबाजूला ज्या चोऱ्या झाल्या होत्या त्यातून 3 गुन्हे आपण उघड केलेले आहेत, आणि 2 दरोडे गुन्ह्यांमध्ये ते फरारी पाहिजे होते, त्याच्यातही त्यांना पकडलेलं आहे. पुढील कारवाई चालू आहे. मुद्देमाल जवळपास सध्या 19,300 रुपये नगदी आणि 2 मोबाईल जप्त आहेत, आणि अजूनही त्याचा तपास चालू असून पुढील कारवाई चालू आहे. जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज सकाळी जालना शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज जालना शहर महानगरपालिकेतर्फे शहरात हर घर तिरंगा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीने जालना शहरातील मध्यवर्ती असलेल्या हुतात्मा जनार्दन मामा चौकातून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीला उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली मामा चौक, सुभाष चौक, मम्मा देवी चौक, गांधी चमन चौक, रेल्वे स्टेशन रोड, उडाणपूल मार्गे, नूतन वसाहत मार्गे, अंबड चौफुली येथे पोहोचल्यावर या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये प्रामुख्याने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, ऑडिशनल SP आयुष निपोणी, महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड, सहउपायुक्त केशव कानपुडे, मालमत्ता विभाग प्रमुख राहुल देशमुख, कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर, स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, संजय वाघमारे, जगत घुगे, संजय भालेराव, राजेश बगळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित. सर, सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. सर, आपलं 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपण आता विविध उपक्रम राबवणार आहोत, आणि या अनुषंगाने आज सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याच पद्धतीने स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीय यांचा सत्कार असेल, असे विविध उपक्रम 15 तारखेपर्यंत आयोजित केले आहेत, आणि त्या अनुषंगाने आज पहिला दिवस ही सायकल रॅलीचं आयोजन करून त्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. सायकल रॅली करण्यात येते. आज जालना महानगरपालिकेतर्फे महास्वच्छता अभियानांतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. खूप सुंदर आणि उत्साहाचं वातावरण इकडे दिसत आहे. स्वच्छताचा तसेच पर्यावरणाला कशा त्याच्याकडून बेनिफिट होऊ शकते, प्लस सायकलिंग केले की आपली स्वतःची हेल्थ पण चांगली राहते, तर सायकलिंग 3-in-1 हे आपला एक टूल आहे आणि सर्वांनी याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.
पंचाळ यांच्या हस्ते केक कापून झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. पत्रकार अच्युत मोरे यांच्या पुढाकारातून झाडाच्या वाढदिवसाची ही परंपरा गेल्या 8 वर्षापासून कायम ठेवण्यात आली आहे. जालना येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या परिसरात असलेल्या खुल्या जागेत लावण्यात आलेल्या झाडांचा 8वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. 8 वर्षापूर्वी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांच्या पुढाकाराने लावण्यात आलेल्या झाडांचे जतन करून त्यांचा नियमित वाढदिवस साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय विभाग जालना उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने हा वाढदिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी निसर्गरक्षक प्राणी मित्र संघटनेच्या वतीने देखील सहभाग नोंदविला असून ही परंपरा पुढे कायम सुरू ठेवण्याचा संकल्प केला. समाज कल्याण विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी लावलेली झाडी जगविली आहेत. बलभीम शिंदे यांची बदली झाल्याने त्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सामाजिक कार्यकर्त्यांनी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कायम ठेवली आहे. दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची एक परंपरा सुरू झाली आहे. यावर्षी देखील जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केक कापून झाडांचा 8वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार अच्युत मोरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जामीन मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरींवर पुन्हा शाब्दिक हल्ला केला. मी ठरवलं असतं तर 1 मिनिटात मिटकरी विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असता. मात्र आमच्यावर राजकारणासाठी कुटुंबाचा वापर करण्याचे संस्कार नाहीत असे म्हणत आमदार अमोल मिटकरींवर त्यांनी टीका देखील केली. पाहूयात. ज्या माणसाला राजकारणासाठी आपल्या परिवाराला वापरावं लागतं, मी त्याच्यावरती भाष्य करणं याचे एवढं दुर्दैव दुसरं काही नाही. मला मुलगी आहे, तिचं लग्न झालं आहे, लग्न झाल्यानंतर सुद्धा लॉ करती आहे. माझा एक मुलगा सुधांशु दुनबळे लॉ करतो आहे. माझा एक मुलगा म्हणजे 2 नंबरचा मुलगा म्हणजे माझं तिसरं अपत्य हा दिल्लीमध्ये UPSC चे क्लास करतो आहे. अशा परिवारातून आम्ही येतो. सुशिक्षित हायली क्वालिफाईड आमचा परिवार आहे. आम्ही कधीही राजकारणासाठी मुलांचा वापर केला नाही. बायकोला, मुलांना, बहिणीला, भावाला, बापाला कधीच आणलं नाही. कोणी कितीही खालच्या दराचं केलं, बघा मी समाजाने बौद्ध आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला पाहिजे असतं तर मला माहिती आहे, मी शिकलेलो व्यक्ती आहे. मी त्याच्यावरती 1 मिनिटामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असा, कारण त्यांनी एक बापाची आवडा असा बोलला होता. पण राजकारणासाठी नको ते करायचं नसतं. तो मूर्ख आहे, तो गेलेला आहे, त्याची औकात नाही, त्याच्यावरती मी काय बोलावं. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही. त्याच्यावरती भाष्य करणं म्हणजे कंडेम ऑफ कोर्ट होईल. मी माझं त्याच्यावरती भाष्य करणार नाही. पण काही झालं ह्याच्यापेक्षा बाका प्रसंग आला तरी आम्ही आमच्या परिवाराचा उपयोग राजकारणासाठी किंवा प्रसिद्धीसाठी करणार नाही. काय मुलांना राव SP ऑफिसच्या समोर बसवणं हे शोभत काय का आमदाराला? तेही सरकारी ज्याचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्याचा तो एक घटक असलेल्या पक्षाचा तो आमदार आहे. जालना शहरात विविध ठिकाणाहून मोटार सायकल चोरून नेऊन देऊळगाव राजा येथील भंगार विक्रेत्यास विक्री करणाऱ्या चोरट्याला सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या 4 दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्यात. सुनील आठवले हा देव पिंपळगाव येथील तरुण जालना शहर आणि परिसरात दुचाकी चोऱ्या करून देऊळगाव राजा येथील भंगार विक्रेता नाशिर शहा, गुलाब शहा यास विक्री करत होता. याबाबत पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुनील आठवले यास ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार नाशिर याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुनील आठवले याने चोरून आणलेल्या दुचाकी भंगारात खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सदर बाजार पोलिसांनी दुचाकी चोरटा सुनील आठवले देव पिंपळगाव आणि भंगार विक्रेता नाशिर शहा, गुलाब शहा देऊळगाव राजा या दोघांना बेड्या ठोकल्यात. शिवाय सुनील आठवले याच्या ताब्यातून 4 दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्यात. पोलीस निरीक्षक संदीप भारते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे 10 ऑगस्ट रोजी जालना दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। त्या पार्श्वभूमीवर ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता ते जालना दौऱ्यावर येत आहेत। जालना येथील हॉटेल अथर्व येथे ते विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत। त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधून छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमास रवाना होतील। त्यांच्या या दौऱ्याबाबत जालना संपर्क प्रमुख ऍडव्होकेट रतन कुमार ईचम आणि मनसे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांनी माहिती दिली। या पत्रकार परिषदेला मनसेच्या विविध नेत्यांसह सतीश जाधव, विलास तिकांडे, आरआर पाटोळे आदी उपस्थित होते। या ठिकाणी काय गैरसमज झाला आणि त्या गैरसमज मधून असं आलं लक्षात की हे राजसाहेबांचा दौरा रद्द झाला, तर ते रद्द नसून 12 तारखेच्या 10 तारखेला असा तो दौरा झालेला आहे। तो फक्त एवढं सांगायचं आहे की कुठलाही बदल जास्त त्याच्यात झालेला नाही। राजसाहेब 100% जालन्यामध्ये येणार आहे आणि अथर्व होटल छत्रपती संभाजीनगर रोड या रोड त्या अथर्व होटलला सकाळी 9 वाजता शाप राजसाहेब त्या ठिकाणी येणार आहे आणि जे कोणी आमचे सर्व जिल्हाध्यक्ष व इच्छुक उमेदवार आहेत सगळ्यांची भेट घेऊन बाकी जे तुम्ही बोलले की सर्व कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनाही ते भेटणार आहे असं नाही। राजसाहेबांचा नियोजित ठरल्याप्रमाणे दौरा तिथं होणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता साहेब अथर्व हॉटेल इथं येतील। त्यानंतर निरीक्षक आणि काही इच्छुक उमेदवारांची त्यांच्यासमोर चर्चा करतील। नंतर 5ही विधानसभाचे सर्व जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर ती पक्षाची बैठक घेतील आणि इच्छुक उमेदवारांच्या संदर्भात ते चर्चा करणार आहे। हॉटेलमध्ये पुरेल तुम्हाला तेवढी जागा? सर्वांना निमंत्रित नाहीये का तिथं? फक्त इच्छुकच आहेत का? इच्छुक मेळावा वगैरे तुमचा नाही? इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष असेल, तालुका अध्यक्ष असेल, उपजिल्हाध्यक्ष असेल, इथपर्यंत कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्याची संधी नाही, भेटतील ना सर। बातमीपत्र संपवण्यापूर्वी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। याबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं। पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। जालना शहर महानगरपालिका जालना। पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन।
पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच स्वच्छालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा.